मित्रांनो नमस्कार। आज आपण आकाशातील आणखी एक अद्भुत आणि सुंदर घटनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही कधी आकाशात चंद्राभोवती किंवा सूर्याभोवती गोल वर्तुळाकार तेजोवलय अथवा गोलाकार इंद्रधनुष्य पाहिला आहे का? हा व्हिडिओ पहा। मित्रांनो, आकाशात अति उंचीवर साधारण 20,000 फूट आणि त्याच्याही वर असलेल्या सिरोस्ट्रॅटस ढगांमध्ये पाण्याच्या थेंबांऐवजी बर्फाचे कण तयार होतात। सिरोस्ट्रॅटस क्लाउड्स हे खूप उंचीवर असतात। या ढगांची जाडी इतर ढगांपेक्षा कमी असते आणि हे ढग संपूर्ण आकाशात पसरलेले असतात। हे ढग एवढे पातळ असतात की त्यातून सूर्याचा प्रकाश किंवा चंद्राचा प्रकाश स्पष्टपणे पाहता येतो आणि याच ढगांमध्ये बर्फाचे स्फटिक असतात। या बर्फांच्या स्फटिकांचा आकार षटकोनी असतो, म्हणूनच ते प्रिझमचे काम करतात। प्रकाशाच्या नियमानुसार प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा प्रकाश आपली दिशा बदलतो। यामुळे ज्यावेळी सूर्य किंवा चंद्रप्रकाश यातील स्फटिकांमधून जातो त्यावेळी हे प्रिझम त्या प्रकाशाला त्याच्या मूळ दिशेपासून एक्झॅक्टली 22 अंशाच्या कोनात वळवतात। म्हणजे आपल्यात आणि सूर्य किंवा चंद्राकडून येणाऱ्या प्रकाशात 22 अंशाचा कोन बनतो। यावेळी आपल्याला सूर्य किंवा चंद्राभोवती तेजोवलय दिसते। यालाच आपण 22 अंश हॅलो असे म्हणतो।